इकडे उद्धव ठाकरे यांच्या विधानावरती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. आपण पाहूयात. आमची मुख्यमंत्री पदाची लढाई नाही, ना नाना पटोलेची आहे, ना शरद पवारांची आहे, ना उद्धव ठाकरेंची आहे. आमची लढाई आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार जे आहे आणि गुजरातला आपला महाराष्ट्र विकतात आहे. शिवाजी महाराजांच्या लुटीचा जो विषय परवा फडणवीसांनी उपस्थित केला होता, आम्ही सुरतला ते आमच्या आम्ही नाही म्हटलं होतं, ते इतिहासकारांचा शब्द आहे. पण आज आमच्या महाराष्ट्राला लुटून गुजरातला देण्याचं पाप एकनाथ शिंदे आणि फडणवीस करतात आहेत. आणि अखेरी ही जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीची ओळख त्यांना नसेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.